लोकसभा चुनाव नतीजों के बाद महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पहली बार अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि सबसे पहले मैं देश की जनता को धन्यवाद देता हूँ। पंडित जवाहरलाल नेहरू के बाद नरेंद्र मोदी तीसरी बार प्रधानमंत्री पद की शपथ लेंगे। आगे उन्होंने कहा कि महाराष्ट्र में हमें अपेक्षित सफलता नहीं मिली, हमें उम्मीद से कम सीटें मिली। मैं मानता हूं कि मुझसे कहीं ना कहीं कमी रह गई है। मैं महाराष्ट्र में हुए नतीजे को स्वीकार करता हूं। मैंने अनुरोध किया है कि आप मुझे सरकार से मुक्त कर दे ताकि मैं विधानसभा पर ध्यान केंद्रित कर सकूं। मी देशभरातल्या भाजपच्या आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांचं आणि देशाच्या जनतेचे आभार मानतो की पंडित नेहरूंनंतर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद हा माननीय मोदीजींना जनतेने दिला। कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे आणि जनतेच्या आशीर्वादामुळे तो मिळाला आणि भारतामध्ये एनडीएचं सरकार येत आहे आणि 62 नंतर पहिल्यांदा असं घडतंय, त्यामुळे हा एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण आहे, त्याबद्दल जनतेचे मी आभार मानतो। या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो, त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो। मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे। त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला, याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतोय। आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे, अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे, त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल। अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे। या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन। कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।